महाशिवरात्रीच्या पावन पर्वावर आठवे ज्योतिर्लिंग असलेले औंढा नागनाथ येथे देशाच्या कानेकोपऱ्यातून लाखोच्या संख्येने भाविक दाखल झाले आहेत. हर हर महादेवाच्या गजराने औंढा नगरी दुमदुमून गेली आहे. महाशिवरात्रीच्या पावन पर्वावर आठवे ज्योतिर्लिंग असलेले औंढा नागनाथ येथे देशाच्या कानाकोपऱ्यातून लाखोंच्या संख्येने भाविक दाखल झाले आहेत. हर हर महादेवाच्या गजराने औंढा नगरी दुमदुमून गेली आहे. महाशिवरात्री निमित्त 12 ज्योतिर्लिंगापैकी एक असलेले हिंगोली जिल्ह्यातील औंढा नागनाथ मंदिरामध्ये देशभरातून भाविकांच्या रांगा लागल्या आहेत. कालपासूनच नागनाथ मंदिर परिसरात आकर्षक विद्युत रोषणाई केली आहे, त्यामुळे हा सगळा परिसर डोळ्यांना सुखद अनुभव देत आहे. मंदिराच्या गाभाऱ्यातही महाशिवरात्री निमित्त आकर्षण फुलाची आरास करण्यात आली आहे. काल मध्यरात्री 2 वाजता हिंगोलीचे अप्पर जिल्हाधिकारी जगदीश मिनियार यांच्या हस्ते नागनाथाची शासकीय महापूजा पार पडली. हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील आणि त्यांच्या पत्नी राजश्री पाटील यांनी सपत्नीक महापूजा केली. यावेळी कळमनुरीचे आमदार संतोष बांगर यांनीही महापूजा केली. महापूजेनंतर भाविकांसाठी मंदिराचे दरवाजे उघडे करण्यात आले. यावेळी भाविकांच्या रांगाच रांगा लागल्याचे चित्र दिसून आले. दिवसभरात लाखोंच्या संख्येने भाविकांनी नागनाथ देवाचे दर्शन घेतले. काल रात्री नागनाथ मंदिराचे द्रोण कॅमेराच्या साह्याने घेतलेले हे विहंगम दृश्य AN News च्या प्रेक्षकांसाठी. मनीष खरात, AN News, हिंगोली.